Hey, hi kids, how are you all? Okay, today we are going to see a beautiful poem from your English Balbhati textbook. Okay, but before that, I want to ask you some question. Okay, do you like animals? Especially pet animals? Pet animals म्हणजे पाळीव प्राणी आवडतात का तुम्हाला? Do you have any pet animal with you? तुमच्याकडे एखादा पेट ॲनिमल आहे का? लाईक डॉग, कॅट. यू नो वॉट, बिफोर 6 मंथ्स अगो आय हॅड अ पेट ॲनिमल. आय हॅड अ पेट स्क्विरल. जाणू तुम्हाला माहिती आहे का, माझ्याकडे सुद्धा काही महिन्यांपूर्वी माझा एक पेट ॲनिमल होता, जाणू स्क्विरल होता, मेल स्क्विरल. लाईक दॅट, डू यू हॅव एनी पेट ॲनिमल विथ यू? एनी डॉग, एनी एनी कॅट? ओके, डू यू हॅव? ओके, सो पेट ॲनिमल्स, डू यू लाईक युअर पेट? येस ओर नो? येस, करेक्ट, वी लाईक आर पेट, राईट? सो टुडे वी आर गोइंग टू लर्न अ पोएम फ्रॉम युअर इंग्लिश टेक्स्ट बुक, अँड इन दॅट पोएम वी आर गोइंग टू लर्न अ पोएम अबाउट अ ब्युटिफुल कॅट. A small girl, see this picture, a small girl is holding her cat very gently in her arms. एक small अशी beautiful girl आहे आणि तिने काय केलं आहे, तिच्या कॅटला मस्त असं जवळ घेऊन बसली आहे ती. ओके, तर ही जी पोएम आहे, ही पोएम या कॅटबद्दल आहे. आणि हे कोणी सांगितलेली आहे? दिस द पोएम हॅज संग बाय दिस लिटिल गर्ल. ओके, ह्या मुलीने ही पोएम म्हटलेली आहे. अँड इन दिस पोएम शी ॲड्रेस्ड टू हर कॅट, पेट कॅट. ह्या पेट कॅटबद्दल ही संपूर्ण पोएम आहे. कॅन वी स्टार्ट? ओके, लेट्स स्टार्ट. टायटल ऑफ द पोएम इज आय लव लिटिल पुसी. आय लव लिटिल, लिटिल मीन्स व्हेरी स्मॉल. पुसी, पुसी इज द नेम ऑफ दिस कॅट. या कॅटचं नाव काय आहे? पुसी. आय विल रीड दिस पोएम फर्स्ट. ओके, कॅन आय स्टार्ट? लेट्स स्टार्ट. ओके, आय लव लिटिल पुसी, हर कोट इज सो वॉर्म, अँड इफ आय डोंट हर्ट हर, शी विल डू मी नो हार्म. सो आय विल नॉट पुल हर टेल, नॉर ड्राइव हर अवे, बट पुसी एंड आय व्हेरी जेंटली विल प्ले. आय विल सीट बाय द फायर अँड गिव हर सम फूड, अँड पुसी विल लव मी एज आय एम जेंटल अँड गुड. आय लव माय लिटिल पुसी, आय लव माय लिटिल पुसी, आय लव माय लिटिल पुसी व्हेरी व्हेरी मच. आय लव माय लिटिल पुसी व्हेरी मच. आता बघा, या पोएममध्ये त्या ही जी मुलगी आहे, ही जी दॅट पोएम इज सांग बाय दॅट स्मॉल गर्ल. स्मॉल गर्ल सेट्स शी लव्ज हर लिटिल पेट कॅट. तिची जी कॅट आहे, त्या कॅट तिला ती खूप आवडते. अँड हाऊ इज दॅट कॅट? ती कॅट कशी आहे? हर कोट इज सो वॉर्म. हर कोट, हर मीन्स हूज कोट? कॅट्स कोट. इट्स सो वॉर्म, हा कसा आहे? आरामदायक आहे, थोडासा उबदार असा आहे. अँड इफ आय डोंट हर्ट हर, शी विल डू मी नो हार्म. आणि जर मी तिला कुठलाही प्रकारचा त्रास दिला नाही, तर माझी जी कॅट आहे तीसुद्धा मला कुठलाही त्रास देणार नाही. अँड सो आय विल नॉट पुल हर टेल. टेल, टेल म्हणजे काय? शेपटी. पुल, समजा मी तिची शेपटी ओढली नाही. नॉट ड्राईव हर अवे, आणि मी तिला हुसकावून लावलं नाही. किंवा तिला आपण म्हणतो ना, एका जनावराला हडहड करतो, जा म्हणून सांगतो फोर्सफुली. हां, ड्राईव्ह अवे म्हणजे काय? करणे तिथून जा म्हणून सांगणे. तर तिला मी हुसकावून लावलं नाही किंवा तिची शेपटी ओढली नाही, तर काय होईल सांगा? पुसी अँड आय, पुसी दिस लिटिल कॅट अँड दॅट स्मॉल गर्ल विल प्ले जेंटली. ते एकत्र खूप आनंदाने, आरामदायक पद्धतीने ते एकत्र खेळतील. आता ते काय करणार आहेत पुढे? ती काय करणार आहे बघा, सांगते.
आय विल सीट बाय द फायर. फायर म्हणजे काय? शेकोटीजवळ किंवा चुलीजवळ ती ज्यावेळी ती बसेल, मुलगी बसेल. आणि त्यावेळी काय असेल, तिथे किटीही बसते, तिची पुसीही बसलेली असेल, ती कॅटही बसलेली असेल. कारण तुम्हाला माहिती आहे कॅट्सना चुलीजवळ किंवा गरम उबदार शेकोटीजवळ बसायला आवडतं, तर तिथे तीही असेल. अशावेळी ती मुलगी काय सांगते, आय विल गिव्ह हर सम फूड. येस, शी विल गिव्ह सम फूड टू दॅट कॅट. वॉट, ओके, कॅन यू टेल मी विच ड्रिंक कॅट लाईक टू ड्रिंक मोस्ट? कुठलं ड्रिंक आवडतं कॅटला? येस, मिल्क, ऑफकोर्स, कॅट लव्स टू ड्रिंक मिल्क. तर तिचं फूड जे आहे की अदरवाइज फिश. कॅट ई लाईक्स टू इट फिश, राईट? मग हे फूड जर तिने मी तिला घातलं तर काय होईल सांगा? पुसी विल लव मी. तिचं आवडतं फूड जर त्या मुलीने घातलं कॅटला, तर ऑफकोर्स कॅटलासुद्धा तिच्याबद्दल प्रेम निर्माण होईल. ॲज आय एम जेंटल अँड गुड. आणि कॅट काय करेल? तिच्यासोबत आनंदाने राहील, आनंदाने खेळेल. आय लव माय लिटिल पुसी व्हेरी व्हेरी मच. शी एंड्स द पोएम विथ दॅट लास्ट सेंटेन्स की शी लव्ज हर पेट कॅट व्हेरी व्हेरी मच. कळली पोएम? छोटीशी पोएम आहे ज्यात ती सांगते तुम्हाला की ती काय, म्हणजे त्या मुलीला तिच्या कॅट, तिची कॅट किती आवडते हे तिने सांगितले. मी त्या कॅटला काय करणार नाही हे तिने सांगितलं आहे. आणि ती कॅट तिच्यासोबत राहावी म्हणून ती काय करेल, काय करेल सांगा? चांगलं चांगलं तिला जेवायला देईल, तिच्याबरोबर प्रेमाने राहील, तिला त्रास देणार नाही. मग काय करेल, कॅट तिची फ्रेंड होईल आणि मग ते दोघं आनंदाने खेळतील. ओके, देन लिसन अँड रिपीट द रायमिंग वर्ड्स. आता या पोएममध्ये रायमिंग वर्ड्स कुठले आहेत बघा. रायमिंग वर्ड्स काय असतात, कुठे असतात, एंड्स वर्ड जे असतात ते आपण घेतो की नाही रायमिंग वर्ड्स. ओके, तर आता ह्याच्यामध्ये बघा, पुसी पुसी वॉर्म हर हार्म, ह्या चार वर्ड्समध्ये सेम साऊंड वर्ड्स कुठले आहेत सांगा? पुसी हा वॉर्म नो, पुसी हर नो, पुसी हार्म नो, वॉर्म हर नो, वॉर्म हार्म येस. दीज आर सेम साऊंड वर्ड्स, मीन्स दीज आर राइमिंग वर्ड्स, इजंट इट? देन इन द सेकंड सेंटेन्स ही टेल अवे नो, अवे अँड आय नो, अवे प्ले येस. दीज आर सेम साऊंड वर्ड्स, मीन्स दीज आर राइमिंग वर्ड्स. अँड इन द लास्ट स्टांजा फायर फूड नो, फूड मी नो, फायर मी नो, फायर गुड नो, फूड गुड येस. दीज आर सेम साऊंड वर्ड, दिस मीन्स दीज आर राइमिंग वर्ड. सो इन दिस वे वी गेट द थ्री पेयर्स ऑफ राइमिंग वर्ड्स इन दिस पोएम. विच आर द राइमिंग वर्ड्स? वॉर्म हार्म, अवे प्ले, फूड गुड. ओके, नाउ दीज आर द राइमिंग वर्ड्स. नाउ लास्ट बी क्वेश्चन, डू यू हॅव अ पेट? व्हॉट इज इट्स नेम? तुमच्याकडे पेट आहे का? येस ओर नो सांगायचं आहे, असेल तर त्याचं नाव लिहायचं. टेल अ फ्यू सेंटेन्स अबाउट फेवरेट ॲनिमल, त्याचं हे तुम्हाला लिहायची आवश्यकता नाही. आता लुक अँड से हे इथे वर्ड्स दिलेले आहेत बघा. हे वर्ड्स तुम्हाला काय करायचे आहेत, कॉपी करायचे आहेत 5 times. यू हॅव टू कॉपी ईच अँड एव्हरी वर्ड फॉर 5 times इन युअर नोटबुक. ओके, हे 5 questions, हे क्वेश्चन तुम्हाला कळलेत. तुम्ही रायमिंग पेअर्स लिहिणार आहात त्या पोएममधून तुमच्या बुकमध्ये, आणि हे वर्ड्स जे इथे दिलेले आहेत हे कॉपी करणार आहात. ओके, देन इन युअर वर्कबुक, सी वर्कबुक पेज नंबर 23 पेजमध्ये इथे तुम्हाला क्वेश्चन नंबर 7 दिलेला आहे आणि काय सांगितलेलं आहे, रायमिंग पेअर्स द्यायचे आहेत. आता आपण बघितलं तसं सीट, सीट बरोबर यापैकी कुठला रायमिंग करतो आहे वर्ड बघा, बीट अँड हिट. सीट, बीट अँड हिट, मग असे तुम्हाला रायमिंग पेअर्स यात सोडून हा फक्त एकच क्वेश्चन या बुकमध्ये तुम्हाला सोडवायचा आहे. हा क्वेश्चन 8 नंबरचा सॉल्व करायची आवश्यकता नाही. यू आर गोइंग टू सॉल्व ओनली क्वेश्चन नंबर 7 इन युअर वर्कबुक. ओके, देन आय विल गिव्ह यू सम क्वेश्चन हियर. मी ते काही क्वेश्चन्स दिले आहेत. सी आय हॅव रिटन सम अपोजिट वर्ड्स ओवर हियर, लिटिल, ह्यूज, वॉर्म, कूल,
gently, harshly, love, hate, good, bad. हे तुम्हाला तुमच्या बुकमध्ये नोटबुकमध्ये कॉपी करायचे आहे. दीज आर अपोजिट वर्ड्स. देन राइमिंग वर्ड्स. मग अशी आपण बघितले ना, वॉर्म हार्म, अवे अवे प्ले, फूड गुड. ओके, हे लिहायचे. आणि इथे काही आन्सर द फॉलोइंग मी तुम्हाला दिलेत. फर्स्ट क्वेश्चन, व्हॉट वॉज हू वॉज टॉकिंग इन दिस पोएम. या पोएममध्ये कोण बोलत आहे? अ स्मॉल गर्ल वॉज टॉकिंग इन दिस पोएम. या पोएममध्ये कोण बोलत आहे? अ स्मॉल गर्ल वॉज टॉकिंग इन दिस पोएम. सेकंड, हुम वॉज द स्मॉल गर्ल टॉकिंग अबाउट. या पोएममध्ये स्मॉल गर्ल कोणाबद्दल बोलत आहे सांगा. करेक्ट, अ स्मॉल गर्ल वॉज टॉकिंग अबाउट हर लिटिल पेट कॅट. देन हाऊ वॉज द कॅट्स कोट. कॅटचा जो कोट आहे तो कसा आहे? द कॅट्स कोट वॉज नाईस अँड वॉर्म. हू विल प्ले जेंटली टुगेदर. द स्मॉल गर्ल अँड पूसी विल प्ले जेंटली टुगेदर. ओके, हे क्वेश्चन आन्सर्स तुम्हाला काय करायचे आहेत? तुमच्या बुकमध्ये नोटबुकमध्ये कॉपी करायचे आहेत. ॲक्टिव्हिटी, बेस्ड ऑन दिस पोएम पेस्ट एनी फोर पिक्चर्स ऑफ पेट ॲनिमल्स. पेट ॲनिमल्स कुठले कुठले आहेत सांगा? तुम्हाला माहिती आहेत सो मेन. तुम्हाला जे माहिती आहेत ते लिहायचे. मी काय तुम्हाला ह्याचा आन्सर सांगणार नाही. कुठलेही फोर पेट ॲनिमल्सचं पिक्चर्स तुम्हाला तुमच्या नोटबुकमध्ये स्टिक करायचं आहे आणि त्याच्याखाली त्याचं नाव लिहायचं आहे. दिस इज द ॲक्टिव्हिटी बेस्ड ऑन दिस पोएम. ओके, अंडरस्टूड? सो फर्स्ट वॉट यू विल डू, यू विल कॉपी अपोजिट वर्ड्स. देन यू विल राईट राइमिंग वर्ड्स. And then you will copy, answer the following four questions are there, 1, 2, 3, and 4. These four questions and answer you will copy in your poem. After that, you will write the activity that paste any four pictures of pet animals. And हे जे क्वेश्चन आन्सर्स आहेत आणि किंवा हे ज्या हे लिहून झाल्यानंतर क्वेश्चन आन्सर्स जे आहेत ते लिहून झाल्यानंतर तुम्ही काय करायचे आहेत, ते जे वर्ड्स लिहायचे आहेत की नाही डिक्टेशनचे बुकमधले, ते वर्ड्स तुम्ही 5 times कॉपी करायचे आहेत. लास्टला सगळे क्वेश्चन आन्सर्स, म्हणजे हे क्वेश्चन आन्सर्स ते वर्ड्स लिहून झाले की शेवटी तुम्ही काय करणार आहात, लास्टला तुम्ही ही ॲक्टिव्हिटी करणार आहात. ओके, आय होप यू अंडरस्टँड द पोएम व्हेरी वेल. If you have any doubt, you can comment and ask me. If you think my video is little bit useful or it's you like that video, then please give me a like and share my video with your friend and please subscribe my channel. Thank you for watching. Bye-bye.